मुंबई उच्च न्यायालयाची ऑर्डर असूनही भुईगावमध्ये आपण बघतोय आज 36 पेक्षा जास्त कोळंबी प्रकल्प हे वेटलँडमध्ये उभे आहेत. वेटलँडमध्ये साधी वीट किंवा दगड ठेवणंही बंधनकारक असताना आज आपण बघतोय या पूर्ण परिसरामध्ये जी शासकीय जागा आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोळंबी प्रकल्पाच्या नावाखाली सरकारी जागेची लूट चालू आहे. भुईगाव येथील कार्यकर्त्यांनी व वसईतील सामाजिक कार्यकर्त्यांनी पर्यावरणवाद्यांनी याविषयी जेव्हा वसईतील तहसीलदार व सईतील प्रांत ऑफिसर मुंबई उच्च न्यायालय यांना ही वस्तुस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर न्यायालयाने या जागेवरून कोळंबी प्रकल्प व अनधिकृत बांधकाम ताबडतोब तोडण्याचा आदेश देण्यात आला. आज न्यायालयाने आदेश देऊन 2 वर्ष होत आहेत परंतु वसईतील प्रशासन काही जागा होत नाही आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिवराची झाड तोडून तसेच पाणथळ जमिनीमध्ये अशा पद्धतीने अनधिकृत बांधकाम चालू आहे. वसईतील प्रशासन खास करून तहसीलदार व वसईतील प्रांत ऑफिसर्स यांना बऱ्याच वेळेला या संदर्भात निवेदनं देण्यात आलेली आहेत व त्यांनी याही पूर्वी या सगळ्या कोणत्या प्रकल्पावर आम्ही लवकरात लवकर कारवाई करू असं आश्वासन देण्यापलीकडे कारवाई मात्र काही झालेली नाही. त्यामुळे इकडले भूमाफिया आणि इकडले समाजकंटक यांचं मात्र बरंच फोफावत आहे. तुम्ही बघताय की हे सगळे कोळंबी प्रकल्प त्याच्या बाजूलाच तुम्ही हे बघताय की इकडे डुकराची पोल्ट्री चालू केलेली आहे आणि तुम्हाला हे दिसेल की पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन आहे. तुमच्या समोर हे सगळे दिसतात ते मँग्रोव्ज आहेत आणि या मँग्रोव्ज किती दिवस अजून टिकतील याचा काही भरोसा नाही कारण आतापर्यंत अशा पद्धतीने 36 कोळंबी प्रकल्प हे भुईगाव आणि भुईगाव परिसरामध्ये उभे आहेत आणि या दोन्ही कोळंबी प्रकल्पाच्या जवळ मोठी खाडी असून सुद्धा सीआरझेडचे सगळे रूल बाजूला ठेवून अशा पद्धतीने या कोळंबी प्रकल्पाचं काम चालू आहे. लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी आणि शासनाने हा पूर्ण भाग हा जमीन दोस्त करून ही सरकारी जागा ताब्यात घ्यावी आणि कोळंबी प्रकल्पामध्ये जी पूर्ण हानी होते त्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या परिसरामध्ये पुन्हा एकदा पर्यावरणाच्या दृष्टीने कार्यवाही करेल अशी अपेक्षा. मार्शेच्या लोकांनी सांगितलं की आमची चांगली जागा आहे, पाणी खोलगट जागा आहे, पाणी निघून जातं, ती सगळी जमीन सरकार अतिक्रमणे करते, दादागिरी करते. त्यावेळेला संपूर्ण भूमिपुत्र हा एकवटला पाहिजे आणि त्या विषयावरती बऱ्यापैकी त्याला ऐकलं नाही चालेल. आमची जवळजवळ 35 पत्रं त्याला दिली गव्हर्नमेंटला सगळ्या निर्निराळ्या विषयाची. या फडणवीसने एकाही पत्राचं उत्तर आम्हाला दिलं नाही. निघून जावं लागेल आणि बिल्डरांचे हवाली जागा करतील. या वसईच्या संपूर्ण किनारपट्टीवरची निसर्ग संपदा आहे ती देशामध्ये इतर कुठे नाही हे लक्षात घ्या. तरी मानवहानी मनुष्यहानी झाली नाही, जे इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली